मी रसिका भंडारे, मी अध्यक्ष आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत प्रयोग करण्यासाठी. सर्वप्रथम आपण तरंगणे आणि बुडणे ही प्रक्रिया करूया. एका भांड्यात पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये बॉल टाकला तर तो बॉल पाण्यावर तरंगला. आणि एका भांड्यात आपण दगड टाकला तर दगड काय झाला, पाण्यामध्ये बुडाला. तर आपण हे घर गेल्यावर मुलांना पण करून दाखवायचं. तुम्ही आता मिनिटाची संकल्पना. या भांड्यामध्ये पाणी शुद्ध राहील. या भांड्यामध्ये अशुद्ध पाणी झाले म्हणजे भेसळयुक्त मीठ तयार झाले. या टावेलमध्ये काही वस्तू टाकलेल्या आहेत, त्या स्पर्शाने आपल्याला ओळखून दाखवतो. याला काय बोलला, दंडगोल.